हरे कृष्णा। श्रीमद भागवतम स्कंद चौथा अध्याय 9वा। अध्यायाचं नाव आहे ध्रुव महाराजांचे स्वगृही आगमन। तर ध्रुव महाराजांनी काय आहे, नारद मुनींनी सांगितल्याप्रमाणे तपश्चर्या प्रारंभ केली आणि ती तपश्चर्या पूर्ण झाली तेव्हा त्यांनी आपल्या परिपूर्ण ध्यानामुळे आणि शरीरातील सर्व रंध्रांचा निरोध केल्यामुळे काय झालं, पूर्ण विश्वाचं श्वसन कोंडून गेलं आणि देवता सगळ्या घाबरल्या आणि देवता भगवंतांना शरण गेल्या। तेव्हा भगवंत म्हटले की तुम्ही गोंधळून जाऊ नका, मी काय करेन, हा ध्रुव आहे जो उत्तानपाद महाराजांचा मुलगा आहे, त्यांनी कठोर तपश्चर्या आणि अटळ निश्चयामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, तर तुम्ही परत जा आणि मी काय करेन, त्या बाळाला उग्र तपश्चर्येतून निवृत्त करेन आणि प्राप्त संकटमय परिस्थितीतून तुमचे रक्षण करेन, असं भगवंतांनी सांगितलं आणि तो अध्याय आपला पूर्ण झाला आणि आता अध्याय 9वा सुरू होतो आहे। तर आपण पहिला श्लोक वाचण्याआधी प्रभुपादांना प्रार्थना करूया की श्रील प्रभुपाद, आम्ही हे भागवतम वाचण्याचा जो प्रयत्न करीत आहोत त्यात आम्हाला यश मिळो। तर आपण पहिला श्लोक वाचूया। मैत्रेय उवाच। आता हे सगळं मैत्रेय मुनी कोणाला सांगतात, विदुरांना सांगतात। महर्षी मैत्रेय विदुरांना म्हणाले, महर्षी मैत्रेय विदुरांना म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा भगवंतांनी देवांना आश्वस्त केले तेव्हा देव भयमुक्त झाले आणि भगवंतांना नमस्कार करून आपापल्या स्वर्गीय लोकी परत गेले। पुढे काय झालंय, भगवंतांनी काय केलं, नंतर सहस्त्र शीर्षा अवतारापासून अभिन्न असलेले भगवंत गरुडाच्या पाठीवर बसले। म्हणजे काय आहे, जे ध्रुव महाराजांसमोर जे प्रकट झाले, हा जे विष्णू प्रकट झाले त्यांचं नाव काय आहे, सहस्त्र शीर्षा। ते पुढे येईलच तात्पर्यात, म्हणून इथे लिहिलंय सहस्त्र शीर्षा अवतारापासून अभिन्न आहेत, म्हणजे तसेच तेच आहेत असे भगवंत गरुडाच्या पाठीवर बसले। म्हणजे त्या विष्णूंचं नाव हे आहे असं। गरुडाने त्यांना त्यांचा सेवक ध्रुव यास भेटण्यासाठी मधुवन नामक वनात नेले। गरुडाने काय केलं, आपल्या भगवंतांना पाठीवर बसवलं आणि काय केलं, जिथे ध्रुव आहे तिथे मधुवनात नेलं। तात्पर्य द्रौपद समजवत आहेत, सहस्त्र शीर्षा नावाने भगवान गर्भोदकशाही विष्णूंचा बोध होतो। म्हणजे गर्भोदकशाही विष्णू आहेत, त्यांचं एक नाव काय आहे, सहस्त्र शीर्षा असं आहे। भगवंत जरी क्षीरोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रकट झाले तरीही त्यांचे वर्णन येथे सहस्त्र शीर्षा विष्णू असे केले आहे, कारण ते गर्भोदकशाही विष्णूंपासून अभिन्न आहे। म्हणजे काय आहेत, आता इथे काय दिलंय बघा, हा हे कोणाला कळलं वाक्य मला सांगा, मी पुन्हा एकदा वाचते। हा पहिलं तर ओळख कळली आपल्याला की गर्भदक्षाही विष्णूंचं नाव आहे सहस्त्र शीर्षा, एवढं क्लिअर झालं। मग हे वाक्य सगळ्यांनी जमेल तसं वाचा, भगवंत जरी शिरोदक्षाही विष्णूंच्या रूपाने प्रकट झाले तरीही त्यांचे वर्णन येते सहस्त्र शीर्षा विष्णू असे केले आहे, कारण ते गर्भदक्षाही विष्णूंपासून अभिन्नच आहे। मग कसं काय ते शिरोदक्षाही विष्णूच्या रूपाने कसे काय प्रकट झाले, काय आहे शिरोदक्षाही विष्णू म्हणजे कोण, प्रत्येक जीवामध्ये असलेला परमात्मा। हा तेच आहे, भगवंत म्हणतात ना काय आहे, इथे पण प्रभुपादांनी सांगितलं की काय परमात्मा आहे, तर ते भगवंत काय आहेत। इथे जर तुम्ही 82 श्लोकाचा सेकंड लास्ट म्हणजे लास्टचा पॅरेग्राफ काढा बरं, ज्याप्रमाणे मनुष्य वृक्षाच्या मुळाशी किती मिळालं, त्याच्या आधीच्या पॅरेग्राफची शेवटची ओळ, उलट पक्षी परमात्मा पुरुषोत्तम भगवंतांना ध्रुव महाराजांची उग्र तपश्चर्या बंद पडायची होती। म्हणजे भगवंत परमात्मा, परमात्मा काय असतो, क्षीरोदकशाही विष्णू, कळलं। त्यामुळे इथे दिलंय की भगवंत जरी क्षीरोदकशाही विष्णूंच्या रूपाने प्रकट झाले म्हणजे परमात्मा म्हणून जरी प्रकट झाले तरी इथे त्यांचं नाव काय दिलंय, सहस्त्र शीर्षा,
कारण की काय आहे, जो सहस्त्र शीर्ष आहेत ते काय आहेत, गर्भदक्षाई विष्णूंपासून अभिन्न आहेत, म्हणजे तेच त्यांचं नाव आहे, तेच ते विष्णू आहेत. श्रील सनातन गोस्वामींनी आपल्या बृहत भागवतामृत ग्रंथामध्ये म्हटले आहे. सनातन गोस्वामी म्हणजे सहा गोस्वामी आहेत त्यातले वरिष्ठ गोस्वामी. त्यांनी एक सुंदर ग्रंथ लिहिलाय बृहत भागवत अमृत हा ग्रंथ लिहिलाय. आणि त्यात त्यांनी लिहिलाय की त्यावेळी ध्रुव महाराजांसमोर प्रकट झालेले भगवान सहस्त्र शीर्षा विष्णू हेच पृष्णी गर्भ नामक अवतार म्हणून ओळखले जातात. म्हणजे त्या अवताराला हे हा अवतार हे काय आपल्याला पाठांतर करायचं नाही, नुसतं जाणून घ्यायचंय की त्याला त्या विष्णूंना पृष्णी गर्भ हे नाव आहे, पृष्णी गर्भ नावाचा अवतार म्हणून ह्याला ओळखला जातो. त्यांनी ध्रुव महाराजांच्या निवासासाठी ध्रुवलोक नावाचा ग्रह निर्माण केला. कोणी निर्माण केला, हे जे विष्णू प्रकट झाले त्यांचं नाव काय आहे, पृष्णी गर्भ असं आहे, सहस्त्र शीर्ष आहे. त्यांनी काय केलं, ध्रुवासाठी ध्रुवलोक ग्रह निर्माण केला. कळलं माताजी, दुसऱ्या श्लोकाला जायचं. दुसरा श्लोक भाषांतर. ध्रुव महाराज आपल्या परिपक्व योग अवस्थेत विद्युलते सारख्या तेजस्वी भगवत रूपावर ध्यान करण्यात पूर्णपणे तल्लीन झाले होते. आता इकडची परिस्थिती. हा आधी काय झालं, ध्रुवांचं सांगितलं, ध्रुव अशी कडक तपश्चर्या करत होते, त्यांनी सगळं रंध्र बंद करून घेतले. आता स्वर्ग लोक आणि इतर लोकांमध्ये काय झालं, धावपळ झाली, सगळ्यांचे श्वास गुदमरायला लागले, सगळे गेले भगवंतांकडे. भगवंत म्हटले काळजी करू नका, आपण आपल्या ठिकाणी जा, मी जातो कुठे, ध्रुवाकडे. एवढं क्लिअर झालं. आता तुम्ही मनासमोर विचारा ना की काय दिसतंय तुम्हाला, सुंदर कालिंदी, यमुना वाहते आहे, मधुवन आहे, त्याच्या किनारी ध्रुव काय करतोय, तपश्चर्या करतोय. तर त्या तपश्चर्येत ध्रुव काय करत होता, आपल्या हृदयात भगवंतांचं रूपाकडे तो तल्लीनतेने बघत होता. भगवंतांचं चिंतन स्मरण याच्यात तो काय होता, मग्न होता. बरोबर, ही परिस्थिती आता सांगितली आहे परत इकडे. आणि इथे काय झालेलं आहे, भगवंत निघालेले आहेत ऑलरेडी गरुडावर बसून. ते हे सांगतायत. आता बघा, ध्रुव महाराज आपल्या परिपक्व योग अवस्थेत, म्हणजे काय, त्यांची तपश्चर्या आता जवळजवळ पूर्ण झालेली आहे, पक्व झालेले आहेत ते. हा, तेव्हा काय करत होते, ते आपल्या हृदयामध्ये भगवंतांच्या रूपावर ध्यान करत होते. भगवंतांचं रूप कसं आहे, विद्युलते सारखा तेजस्वी. विद्युलता म्हणजे काय, अशी खासकन वीज चमकते बघा, मोठी, ती कशी एकदम तेजस्वी असते, तसं तेजस्वी भगवंतांच्या रूपावर ते ध्यान करण्यात पूर्णपणे तल्लीन झाले होते. आणि त्याच वेळी काय झालं, त्यावेळी ते रूप त्यांच्या ध्यान अवस्थेतून अचानक नाहीसं झालं. काय झालं होतं, हृदयामधल्या भगवंतांवर लक्ष केंद्रित करून काय झाले होते, हे तल्लीन झाले होते ध्रुव, एका पायावर उभे आणि ध्यानस्थ तपस्थ. बरोबर, आणि अचानक काय झालं, इथे त्यांच्या हृदयातलं जे भगवंत होते ते दिसेनासे झाले, त्या भगवंतांच्या रूपावर ते ध्यान करत होते तेच दिसेनासे झालं एकदम. काय झालं, त्यामुळे ध्रुव महाराज गोंधळून गेले, अरे माझ्या हृदयातले भगवंत कुठे गेले. हा, गोंधळल्यामुळे आणि त्यांचे ध्यान भंग पावले. जे भगवंतावर असं ध्यान लावलं होतं ते एकाग्र होते, ते भगवंतावर ते ध्यान भग्न पावलं. आणि त्यांनी लगेच काय केलं, पुढे लिहिलंय, तथापि त्यांनी नेत्र उघडले. त्या क्षणी काय झालं, आपल्या अंतकरणात ज्या भगवंतांचे रूप आपण पाहत होतो तेच भगवंत आपल्या समोर व्यक्तिशः उभे असल्याचे त्याने पाहिले. समजलं, आता स्वतः साक्षात गरुडावरून कोण आलेले आहेत, भगवंत समोर उभे आलेले आहेत. लक्षात आली सगळं हे काय झालंय ते तात्पर्य. ध्रुव महाराज योग ध्यानामध्ये परिपक्व झाले होते म्हणून ते आपल्या अंतःकरणात परम भगवंतांचे रूप निरंतर पाहत होते. निरंतर म्हणजे एक पण मध्ये हे नाही, थांबणं नाही, कंटिन्यू निरंतर पाहत होते. परंतु हृदयस्थित भगवंत म्हणजेच काय, ते आहेत भगवंत, ते काय झाले, अचानक अप्रकट झाले, नाही दिसायला लागले, अदृश्य म्हणतो ना आपण तसं. तेव्हा त्याला वाटले की आपण भगवंतांना गमावले आहे.
आतापर्यंत काय होतं की हा भगवंत माझ्यावर उदयात आहेत, हा तू माझीच आहे, हा. आणि अचानक ते दिसेनासे झाले, अरे आपण म्हणतो ना अरे हातातनं वस्तू सुटली, हा म्हणजे गमावली, तसं त्याला वाटायला की अरे माझे भगवंत गेले कुठे, अशा रीतीने ते गोंधळून गेले. पण ध्यान भंग झाल्याने डोळे उघडल्यानंतर त्यांना तेच भगवत रूप आपल्या समोर उभे असल्याचे त्यांनी पाहिले. तर ब्रह्मसंहितेमधला श्लोक दिला इकडे 5.38, तुमच्या जवळ जर ब्रह्मसंहिता असेल तर तो श्लोक आहे प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन, जर काढायचा असेल तर तुम्ही काढू शकता. 11वा श्लोक आहे. तर ह्याच्यात काय दिलेलं आहे की प्रेमांजन, अंजन कसलं आहे, डोळ्यात घालतो फक्त प्रेमाचं अंजन घालतो, आणि त्यामुळे काय होत, तो इथे अर्थ मी वाचून दाखवते की शुद्ध भक्त प्रेमांजन घालून भक्तिरूप नेत्रांनी आपल्या हृदयात सदैव भगवंतांना पाहत असतो. हे दिलेलं आहे की काय आहे, प्रेमाचं अंजन ध्रुवानेही घातलं होतं, त्यामुळे त्याला आपल्या हृदयात भगवंत सतत दिसत होते. प्रपद सांगतात इथे प्रेमांजन चुरित भक्ती विलोचनेन, लोचन म्हणजे डोळे, भक्तिमय सेवा केल्याने भगवत प्रेम विकसित झालेला मनुष्य सदैव भगवंतांचे श्याम सुंदर रूप पाहत असतो. काय करत असतो, काय झालाय, भक्तिमय सेवा केली त्याच्यामुळे काय झालं, भगवंतांचं प्रेम विकसित झालं, वाढायला लागलं, त्यामुळे काय तो काय बघत राहतो, भगवंतांचं श्याम सुंदर अतिशय सुंदर रूप पाहत राहतो. भक्ताच्या हृदयातील हे श्याम सुंदर रूप मुळीच काल्पनिक नसते, हे काल्पनिक नाही आहे, असं रचलेलं नाहीये. भक्ताने आपल्या भक्तिमय सेवेच्या काळात ज्या श्याम सुंदर रूपाचे सदैव चिंतन केलेले असते तेच रूप तो भक्तिमय सेवेतील आपल्या परिपक्व अवस्थेत प्रत्यक्ष समोरासमोर पाहतो. काय सांगितलंय, जर ज्याच्यावर चिंतन करेल ते स्वरूप त्यांना दिसेल. भगवंत परिपूर्ण सॉरी भगवंत परमपूर्ण असल्यामुळे भक्तांच्या हृदयातील त्यांचे रूप, हा काय आहे, भगवंत कसे आहेत, परमपूर्ण आहे, त्यामुळे काय आहे, भक्तांच्या हृदयातलं त्यांचं भगवंतांचं रूप, दुसरं काय मंदिरातलं रूप, तिसरं काय वैकुंठ वृंदावन धामातील मूळ रूप, ही सर्व रूप कशी आहेत, सारखी असतात, ती एकमेकांपासून अभिन्न असतात, म्हणजे सारखी असतात. जे काय हृदयातले भगवंत म्हणा किंवा मंदिरातले भगवंत म्हणा किंवा वृंदावन वैकुंठातले बघा, हे सगळे काय आहेत, भगवंतच आहेत. ठीक आहे, काही शंका आहे का, नाही तर तिसरा श्लोक वाचूया. तिसरा श्लोक भाषांतर. आता काय झालेलं आहे, ध्रुव गडबडला, त्यांनी डोळे उघडले तर तेच भगवंत समोर आहे. तुम्ही विचार करा, काय जबरदस्त झालं असेल. तर प्रभुपाद इथे आधी भाषांतर वाचूया आणि मग तात्पर्यात जाणून घेऊ प्रभुपाद काय सांगतात ते. ध्रुव महाराजांनी आपल्या प्रभूंना अगदी समोर पाहताच अत्यंत गोंधळून जाऊन त्यांना सादर प्रणाम केला. त्याला आश्चर्य वाटलं, असं मिक्स हे येतात ना की काय करू काय करू, असं तो एकदम गोंधळून गेला. त्यांनी लगेच भगवंतांना नमन केलं, प्रणाम केला. एका काठीप्रमाणे भूमीवर पडून त्यांनी भगवंतांना साष्टांग नमस्कार केला. दंडवत म्हणतात ना, तुम्ही जर तिसरा श्लोक बघितला तर दुसऱ्या ओळीतला शेवटचा शब्द आहे दंडवत. दंड एक काठी जशी पडते तसं त्यांनी काय केलं, पूर्णपणे असं भूमीवर पडून अष्टांग, साष्टांग म्हणजे 8 अंग शरीराचे सगळे ह्याला लागून जमिनीला लागून असा दंडवत प्रणाम केला आणि ते भगवत प्रेमात तल्लीन झाले. इतका आनंद झाला की ते तल्लीन होऊन गेले भगवंतांच्या प्रेमात. भाव विभोरतेच्या अवस्थेत त्यांनी भगवंतांकडे असे पाहिले की जणू काही ते आपल्या नेत्रांनी त्यांचे प्राशन करीत होते. म्हणजे जसं काय त्याने इतकं भगवंतांकडे भाव विभोरतेने म्हणजे इतकं प्रेमाने पाहिलं की असे जसं जणू काही ते काय करत होते, अख्खं भगवंतांना असं पीत होते, म्हणजे काय त्यांचं दर्शन असं आकंठ घेत होते,
अकंठ कंठ कंठ भरून असे डोळ्यातून घेत होते, असे पूर्ण सपीट होते ते. आपल्या नेत्रांनी त्याचे प्राशन करीत होते, आपल्या मुखाने त्यांच्या चरण कमलांचे चुंबन घेत होते. त्यांनी काय केलं, भगवंतांच्या हे काय सगळं आहे, भाव विभोर त्याच्या ह्याच्यात आहे हा सगळ्या अवस्थेमध्ये. ते दंडवत प्रणामच केलेला आहे त्यांनी हा. आणि त्याच अवस्थेत ते काय करतात, भगवंतांचं रूप प्राशन करतात, आपलं मुखाने चरण कमलांचं भगवंतांचं चुंबन घेत आहेत आणि आपल्या बाहूने त्यांना आलिंगन देतात. म्हणजे असं खाली बसून मूल कसं बाबांना असं मिठी मारेल हा, तसं भगवंतांनी काय, भगवंतांच्या चरण कमलांना ह्यांनी मनातल्या मनात काय केलेलं आहे, आलिंगन दिलेलं आहे हा. ध्रुव महाराजांनी जेव्हा प्रत्यक्षात भगवंतांना अगदी समोर पाहिले तेव्हा स्वाभाविकतः ते अत्यंतिक आदरामुळे हा पूर्णपणे गोंधळून गेले आणि त्यावेळी असे दिसले की ते जणू काही आपल्या नेत्रांनी भगवंतांचे संपूर्ण शरीर प्राशन करीत आहेत. भक्ताला भगवंताविषयी अतिशय उत्कट प्रेम असल्याने त्याला भगवंतांच्या चरणारविंदांचे निरंतर चुंबन घ्यायचे असते. ते काय असतं की अरे मी भगवंतांच्या चरणाचं चुंबन घेऊ असं त्याला वाटत असतं. आणि चरण अंगुष्ठांच्या अग्रभागाला, म्हणजे भगवंतांचे जे चरण आहेत त्याचे जे अंगठे आहेत त्याचा जो अग्रभाग आहे, अंगठ्यांचा अग्रभाग म्हणजे असं नखाचं टोक हा, त्याला काय करायचा असतो, स्पर्श करायचा असतो की असा नमस्कार करायला करतो ना, तसा स्पर्श करायचा असतो. आणि भगवंतांच्या चरण कमलांना नित्य आलिंगन द्यायचे असते. आता ह्याच्यासाठी हे सगळं साठी आपल्याला चित्र बघायचं आहे, हे की कसे ध्रुवा समोर भगवंत हे झालेले आहेत. प्रभुपादांचं पान उलटल्यावर 1, 2, 3 चार पानं उलटल्यावर हे येतं बघा. एक तर आहे उत्तानपादांच्या ठिकाणचं राजवाड्यातलं, दुसरं आहे काल पाहिलं ते कालिंदीच्या यमुनेच्या किनारी ध्रुव महाराज आणि त्याच्या मागे आहे चित्र. सापडलं तर सांगा मला. सापडलं त्याच्या खाली लिहिलेलं आहे 4.9.1-3 आपण जे आता वाचलो तिसरा. जेव्हा ध्रुवाने भगवंतांना पाहिले तेव्हा त्याला झालेल्या दिव्य आनंदामुळे तो फारच उत्तेजित झाला होता. जमिनीवर लोटांगण घालून ध्रुव भगवत प्रेमात पूर्णपणे बुडून गेला. तर बघा किती सुंदर हे मधुवन आहे, मागे कालिंदी यमुना नदी वाहते आहे, वन आहे, भगवंत प्रकट झालेले आहेत, चतुर्भुज आहे, शंख चक्र गदा पद्म आहे त्यांच्याकडे, भगवंतांचे चरण कमल बघा, नंतर आपला गरुड आहे, गरुड गरुड कसा नमन करून उभा आहे नम्रपणे, आणि छोटस बालक खाली ध्रुव ते कसं भगवंतांना दंडवत प्रणाम करतय. ठीक आहे, आता आपण वाचूया प्रभुपाद पुढे काय म्हणतात. तर असा जो प्रभुपाद म्हणतात असं भक्ताला नेहमी भगवंतांच्या चरण कमलांना नित्य आलिंगन करायचं असतो. आता इथे ध्रुव महाराजांच्या शरीरात शारीरिक लक्षणे जाणवतात. ध्रुव महाराजांची ही सर्व शारीरिक लक्षणे दर्शवतात की काय शारीरिक लक्षणे प्रकट झाली. भगवंतांना बघितल्यावर तो गोंधळून गेला आणि त्याला असं उत्कट प्रेम उफाळून आलं, त्याच्याबद्दल सगळं सांगताय. पुढे भगवंतांचे प्रत्यक्ष ही शारीरिक लक्षणे दर्शवतात की भगवंतांचे प्रत्यक्ष दर्शन घेतल्यानंतर ध्रुव महाराजांच्या देहामध्ये दिव्य भाव विभोरतेची 8 लक्षणे विकसित झाली. म्हणजे काय, भगवंतांना बघितल्यावर अष्ट सात्विक विकार त्याला म्हणतात. अष्ट सात्विक विकार म्हणजेच काय आहे, भाव विभोरतेची 8 लक्षणे विकसित झाली, प्रकट झाली. ही 8 लक्षणे कोणती आहेत बघा. आपण एकच मिनिट हा, आपण ही हे पाहिलं संसार दावा नललीढ लोक, ते जरा काढू शकाल का दुसरा श्लोक त्याचा जवळ जर असेल तर. हा सापडलं सगळ्यांना, सापडल्यावर सांगा. त्याच्यात काय आहे,
महाप्रभू कीर्तन नृत्य गीत, त्यात काय आहे महाप्रभूंचं हे जे संकीर्तन आंदोलन आहे त्यात काय काय केलं जातं, हरिनामचं कीर्तन होतं, नृत्य होतं, गायन होतं, आणि हे सगळं असताना काय होतं वादित्य सगळे वाद्य वाजत, आद्यान म्हणजे ते वाजवले जातात. आणि काय मनोसोर असेन गुरु काय करतात त्यावेळी हे सगळं भगवंतांचं स्मरण करून भगवंतांच्या शुद्ध भक्तीच्या विविध रसाचं मनसोर असेन आस्वादन घेत असतात. त्यामुळे काय होतात त्यांच्या शरीरावर पण काही असे हे जे अष्टसात्विक विकार आहेत त्यातले प्रकट होतात. काय काय आहेत इथे आहे रोमांच आहे, मग कंप शरीर कंपन पाहतं, मग अश्रू येतात, मग शरीरावर तरंग येतात, असं हे सगळं आहे. तर ह्यातलंच काय आहे इथे काही काही ह्याच्यात तुम्हाला सापडतील सात्विक विकार. एक तर काय स्तंभित होणे, स्तंभित म्हणजे तो कसा अचंबित झालाय भगवंत प्रकट झाले माझ्या समोर, त्यामुळे म्हणतात की खांबाप्रमाणे स्तंभ स्तब्ध होणं त्याला म्हणतात स्तंभित होणं, एकदम चकित होऊन भगवंतांकडे बघत राहणं. दुसरं आहे स्वेद, जे भगवंतांवरच्या प्रेमामुळे त्याच्या म्हणजे शरीराला भक्ताच्या शरीराला काय घाम फुटणं. हा नंतर तिसरं आहे रोमांच, जे आपण पाहिलं की गुरूंच्या शरीरावर असे रोमांच येतात भगवंतांच्या भक्तीमध्ये. नंतर काय होतं स्वरभेद, स्वरभेद किंवा स्वरभंग म्हणतात याला, म्हणजे काय अस्पष्ट उच्चार. जसं चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथ पुरीला गेले होते आणि तेव्हा जेव्हा त्यांनी जगन्नाथांचं दर्शन घेतलं तेव्हा ते इतके भावविभोर झाले, कारण काय आहेत जगन्नाथ म्हणजे काय आहेत कृष्ण आहेत आणि गौरांग महाप्रभू काय आहेत राधाराणीचा भाव घेतलेले कृष्ण आहेत. त्यामुळे जगन्नाथांना बघितल्यावर त्यांना इतकं प्रेम आलं की ते फक्त चक्क 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 एवढंच बोलू शकत होते, एवढे ते भावविभोर झाले, म्हणजे त्यांचे उच्चार कसे आले अस्पष्ट यायला लागले उच्चार. ठीक आहे. पाचवं आहे वैपथू, वैपथू म्हणजे काय आहे कंपन, शरीरावर असे कंपन यायला लागतात. नंतर आहे सहावं आहे वै वर्ण, वर्ण म्हणजे रंग, वै वर्ण म्हणजे शरीराच्या रंगात फरक पडतो असं आहे. नंतर काय आहे सातवं प्रेमाचे भगवंतांवरच्या प्रेमाचे अश्रू येतात, अश्रू अश्रू तरंग आपण ते पाहिलं ते. मग काय ते असे एका भक्तांनी ही माहिती दिली आहे ती मी सांगते तुम्हाला. ते म्हणतात की अश्रू दोन प्रकारचे असतात, जर एखाद्याचा अपमान झाला आणि क्रोध आला समोरच्यावर तर ते जे अश्रू असतात रागाचे अश्रू ते कसे असतात माहितीये तुम्हाला, दोन प्रकारचे अश्रू असतात, एक थंड आणि एक गरम. राग आल्यावर कुठचे अश्रू येणार बाहेर, गरम 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 अश्रू येणार, कारण तिकडे काय आहे क्रोध आल्यावर कोण प्रकट होतं आधी हृदयातन मग इंद्रियातन आणि मग श्वासोश्वासातन, अग्नी रुद्र, रुद्र आपण तिसऱ्या स्कंदाचा 12 अध्यायात वाचलं होतं बघा हे. तर रुद्राची स्थानं जी आहेत पहिले हृदय मग इंद्रिय आणि प्राणवायू श्वासात, तसं इंद्रिय ते डोळे आहेत, क्रोध आल्यावर डोळे पण काय होतात गरम होतात आणि त्यातनं अश्रू पडतात तेही गरम पडतात. तसे जे गरम अश्रू असतात ते आपला डोळा आहे अख्खा तर त्याच्या मध्यभागातनं पडतात असे, बघा रडताना अश्रू पडतात ते लक्षात आहेत ना असे सरळ खाली गालावरून खाली पडतात. हा आणि जे भगवंतांच्या प्रेमात जे अष्टविकार ह्याच्यात जे अश्रू येतात ना ते आपला डोळा संपतो बघा त्या कोपऱ्यातनं बाहेर पडतात. म्हणून जर तुम्ही चैतन्य महाप्रभूंचं कधी चित्र पाहिलं असेल तर ते भगवंतांच्या स्मरणात जेव्हा भाव विभोर आहेत तेव्हा त्यांच्या या डोळ्याच्या टोकातनं अश्रू निघतायत असं दिसतील तुम्हाला. तुम्ही त्यासाठी कधीतरी चित्र भगवंत पहाल तर नीट लक्ष देऊन पहा. तर तसं आहे, तर इथे जे अश्रू येतात ते थंड येतात कारण ते भगवंतांच्या प्रेमाचे असतात, भगवंतांप्रतीच्या प्रेमाचे असतात. आणि आठवं आहे मूर्छा, मूर्छा म्हणजे ते काय होतात असे काही काळ अचेतन बेहुश बेशुद्ध सारखे पडतात. तर पुढे दिलेलं आहे ते भक्त वरिष्ठ भक्त सांगतात की ह्या हे अष्टविकार एक तर चैतन्य महाप्रभू दाखवायचे नेहमी, नाही तो अति 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 श्रेष्ठ भक्त,
आपल्यासारख्या भक्तांना हे शक्य नाही, ह्याची कॉपीही करायला जाऊ नये. तर हे समजलं माताजी? आणखीन एक श्लोक घेऊया का आपण? चालेल. तर काय झालं ते आता चौथा श्लोक. ध्रुव महाराज जरी अल्पवयीन बालक होते, 5 वर्षाचे होते, तरी त्यांना योग्य भाषेत भगवंतांची स्तुती करायची इच्छा होती. इतके भगवंत प्रकट झाले तर काय बोलू, कशी स्तुती करू, उत्सुकता लागून राहिली होती त्यांना, ही इच्छा होती. परंतु ते अनअनुभवी, म्हणजे काय, त्यांना अनुभव नव्हता, इतके छोटेसे होते, त्यांनी कधीच काय माहित नव्हतं त्यांना कसं करायचं, काय स्तुती करायची, कशा प्रार्थना करायच्या, काहीच नाही माहिती त्यांना. त्यामुळे अनअनुभवी असल्यामुळे स्वतःला त्वरित सावरू शकले नाहीत. त्यांना समजलंच नाही आता मी काय बोलू. भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असल्यामुळे ध्रुव महाराजांची चमत्कारिक स्थिती जाणू शकले. भगवंताने जाणलं की ह्याला खूप बोलायची तर इच्छा आहे, माझी स्तुती करायची तर इच्छा आहे, पण हा बोलू शकत नाही, याला अगदी शब्द सापडत नाही, हा काय आहे, अष्टसात्विक विकारामध्ये हा असं काही बोलू शकत नाहीये. त्यामुळे आपल्या अहैतुकी कृपेमुळे, भगवंतांची कृपा कशी असते, अहैतुकी, भगवंतांना हेतू कोणताच नसतो आपल्यावर कृपा करताना, की हे दिल्यावर हे मिळेल, ते केलं तर ते मिळेल, नाही. भगवंतांची कृपा कशी असते, अहैतुकी, हेतू काही नसतो त्यात. आपल्या अहैतुकी कृपेमुळे भगवंतांनी स्वतःच्या शंखाने हात जोडून समोरच उभ्या असलेल्या ध्रुव महाराजांच्या कपाळास स्पर्श केला. भगवंतांचा शंख आहे, काय केला भगवंतांनी, ध्रुव महाराजांच्या कपाळाला लावला. म्हणजे काय झालं, भगवंतांचा टच, स्पर्श कोणाला गेला, ध्रुव महाराजांना गेला. तात्पर्य प्रभुपाद समजवतात, प्रत्येक भक्ताला भगवंतांच्या दिव्य गुणांचे गायन करण्याची इच्छा असते. भक्तांना भगवंतांच्या दिव्य गुणांविषयी श्रवण करण्यामध्ये सदैव आस्था असते आणि या गुणांचे स्तुतिगान करण्यास ते नित्य उत्सुक असतात. भक्त कसे असतात, एक तर त्यांना भगवंतांचं दिव्य गुण गाण्याची इच्छा असते, मग भगवंतांचे गुण ऐकण्याची इच्छा असते, म्हणजे श्रवण करण्याची इच्छा असते, स्तुतिगान करण्याची, कीर्तन करण्याची, याची सगळ्याची काय आहे, उत्सुकता असते. पण कधी कधी असे करताना नम्रपणे ते अडखळतात. म्हणजे हे कोण आहेत सरळ, गोंधळून गेलेले आहेत, हे ध्रुव महाराजांबद्दल सांगतात प्रभुपाद इथे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे जर एखाद्या भक्ताला त्यांची स्तुती करायची असेल तर ते त्याला विशेष रूपाने स्तुती करण्याची वृद्धी प्रदान करतात. तर आता भगवद्गीतेतला 10वा जो अध्याय आहे ना, 10वा अध्यायामध्ये 8, 9, 10, 11 हे जे श्लोक आहेत त्यांना काय म्हणतात, चतुश्लोकी भगवद्गीता. हा तर त्याचा जो 11वा श्लोक आहे, चतुश्लोकी भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक आणि 10व्या अध्यायातला 11वा श्लोक, त्यात दिलेला आहे, तेषाम एवानुकंपार्थम, असे जे माझे भक्त आहेत, तेषाम म्हणजे त्यांच्यावर, एव निश्चितपणे, काय करायला, अनुकंपार्थम, विशेष अनुग्रह करण्यासाठी, कृपा करण्यासाठी मी काय करतो, अहम अज्ञानजम तमहा, त्यांच्या मी काय करतो, त्यांच्या अज्ञानामुळे जे त्यांच्यात, त्यांच्या हृदयात अंधकार आहे त्याला काय करतो, नाशयामी, नाश करून टाकतो. आत्मभाव, आत्मभाव म्हणजे त्यांच्या अंतःकरणामध्ये स्थ, म्हणजे मी स्थित आहे आणि तिथे मी काय करतो, तिकडे पूर्णपणे सगळा अंधकार नष्ट करून टाकतो, त्यांचं अज्ञान नष्ट करून टाकतो माझ्या भक्ताचं. आणि ज्ञान दीपेन भास्वता, म्हणजे ज्ञानाचा दीप काय करतो, तेजस्वी दीप तिकडे मी प्रकटवतो, म्हणजे काय करतो, त्याला ज्ञान देतो की असं कर तू, असं कर, तसं कर, असं भगवंत काय करतात, त्याला मदत करतात. ह्याच्याच विषयी प्रभुपाद पुढे सांगतायत. हा, जर एखाद्या भक्ताला भगवंतांची स्तुती करायची असेल तर ते
म्हणजे भगवंत त्याला विशेष रूपाने स्तुती करण्याची बुद्धी प्रदान करतात. म्हणून यावरून असे समजून येते की एखादा भक्त जेव्हा भगवंतांविषयी बोलतो अथवा लिहितो तेव्हा ते शब्द भगवंतांनी त्याला हृदयांतरातून सांगितलेले असतात. म्हणजे काय, तर एखादा आपण म्हणतो की अरे गौरांग प्रभूंचं लेक्चर आहे ना फार छान, किंवा राजानंद महाराजांच्या यात्रेतले लेक्चर्स वा 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 खूप खूप छान खूप छान, किंवा कृष्णानंद प्रभूजी आहा नामाबद्दल खूप छान बोलतात. तर हे सगळी जी आहे ह्यांचं जे बोलणं आहे किंवा लिहिलेलं आहे ते काय आहे, ते सगळे शब्द काय आहेत प्रभुपाद म्हणतात हे भगवंतांनी त्याला प्रेरणा दिली आहे म्हणून ते बोलू शकतात. जसं प्रभुपाद नेहमी म्हणायचे की प्रभुपाद असे बसायचे आणि म्हणायचे चला कृष्णा बुक वाचा, आणि कृष्णा पुस्तक म्हणजे भागवतमचा 10वा जो स्कंद आहे त्याच गोष्टी रूपाने लिहिलेलं आहे ते थोडस, तर त्यात त्याचं वाचन करायला सांगायचे आणि प्रभुपाद ऐकायचे. प्रभुपादांचे शिष्य म्हणायचे तुम्हीच लिहिलंय तेच पुस्तक का तुम्ही ऐकता परत, तेव्हा प्रभुपाद हे म्हणायचे की ते काय आहेत मी नाही लिहिलेलं, ते सगळे शब्द कोणी सांगितलेले आहेत भगवंतानी मला माझ्या हृदयातनं सांगितलेले आहेत. याचे अनुमोदन म्हणजे ह्याला होकार कुठे दिला जातो, भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात, तेच आपण वाचलं ते 10.11 मध्ये दिलंय की दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये निरंतर रममाण असलेल्या भक्तास त्याने भगवत सेवे प्रित्यर्थ पुढे काय करावे याचे मार्गदर्शन स्वतः भगवंत त्याच्या अंतःकरणातून त्याला देतात, त्याला ज्ञान दाखवत राहतात. पुरेशा अनुभवा अभावी भगवंतांची स्तुती कशी करावी असा संकोच ध्रुव महाराजांना वाटला, कारण काही अनुभव नव्हता त्यांना, तो संकोच करत होता त्यावेळी. तेव्हा भगवंतांनी त्याच्यावर अहेतुकी कृपा करून आपल्या शंखाने त्यांच्या म्हणजे ध्रुव महाराजांच्या कपाळास स्पर्श केला, त्यावेळी ध्रुव महाराजांना दिव्य प्रेरणा मिळाली. काय झालं, ध्रुव महाराज काय झाले एकदम त्यांना प्रेरणा मिळाली आणि काय ते एकदम म्हणजे असं म्हणतात ना की काही ज्ञान नव्हतं आणि अचानक काय झालं आहे त्यांना ज्ञान प्राप्त झालं आहे. तर आता हा भगवंतांचा जो शंख आहे भगवान श्री कृष्णांचा, बघा भगवद्गीतेत आलं होतं, त्या शंखाचं नाव आठवतंय का कोणाला, शंख भगवद्गीतेचा पहिला अध्यायात 15व्या श्लोकात येत आहे, पांचजन्य ऋषिकेशो देवदत्तम धनंजया. म्हणजे धनंजय म्हणजे अर्जुनाचा शंख होता तो देवदत्त नावाचा होता, हे भगवान श्री कृष्णांचा होता तो पांचजन्य होता. ठीक आहे, तर इथे भगवंतांनी जेव्हा ध्रुवावर अहेतुकी कृपा करून आपल्या शंखाने ध्रुवाच्या कपाळास स्पर्श केला त्यावेळी ध्रुव महाराजांना दिव्य प्रेरणा मिळाली, दिव्य शक्ती मिळाली. या दिव्य प्रेरणेस ब्रह्ममय असे म्हणतात, कारण मनुष्याला जेव्हा अशी प्रेरणा मिळते भगवंतांकडून अशी प्रेरणा मिळते तेव्हा तो म्हणजे भक्त जे काही शब्द उच्चारतो ते सर्व वैदिक शब्द ध्वनींना अगदी तंतोतंत अनुसरून असतात. हे काय, भगवंतांकडून ज्ञान मिळालंय, भगवंतांकडून दिव्य प्रेरणा मिळाली आहे, तर जे काय बोलणार ते काय आहे वैदिक शब्द ध्वनींसारखंच असणार. जसं भगवंतांनी काय केलं, ज्ञान दिलं ब्रह्माजीना आणि मग वेद प्रकट झाले, तसंच भगवंतांनी इथे शंखानी ह्याला ज्ञान दिलं दिव्य प्रेरणा दिली, तर ते शब्द कसे असणार, वैदिक शब्द ध्वनींसारखेच असणार, त्याला ब्रह्ममय म्हणतात. त्याने उच्चारलेले शब्द या भौतिक जगातील साधारण शब्द मुळीच नसतात, त्याने शब्द जे उच्चारलेले आहेत ते काय आहेत दिव्य स्पर्शाने काय झालेले आहेत एकदम भारीत झालेत प्रेरित झालेले आहेत, त्यामुळे ते कसे आहेत साधारण शब्द नाही आहेत. म्हणजे आपल्याला अबोकडं असंच दिसेल ते सगळं, पण ते शब्द कसे आहेत असाधारण आहेत, कारण ते काय आहेत ते भगवंतांच्या दिव्य प्रेरणेमुळे ते मिळालेले आहेत. म्हणून हरे कृष्ण मंत्राचा ध्वनी
जरी सामान्य वर्णमालेमध्ये अक्षरबद्ध करण्यात आलेला असला तरी तो साधारण किंवा भौतिक नसतो. म्हणजे काय, आता ह ह हळअक्षज्ञातला ह रे क मग कशातला आहे असे असे अक्षर हे नाही आहे. हे काय आहे, बोलो केर प्रेमधन हरिनाम संकीर्तन. हे साक्षात भगवंतांकडून आलेले भगवत लोकातनं आलेले शब्द आहे, हा मंत्र आहे. ठीक आहे, आपण आता भागवतम थांबूया. चौथा आपला चौथा श्लोक झालेला आहे. ठीक आहे, काही शंका आहे नाही तर थांबूया. काही शंका नाही. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय.